अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. पुढची सुनावणी आता 15 ऑगस्टला होणार आहे. बंद पाकिटातून मध्यस्थी कमिटीनं कोर्टाला रिपोर्ट दिला. यामध्ये मध्यस्थी कमिटीनं 15 ऑगस्टपर्यंत वेळ मागितलाय. मध्यस्थी कमिटीनं केलेली मागणी कोर्टानं मान्य केलेली असून आता 3 महिन्यांनंतर ही सुनावणी होणार आहे. अयोध्या प्रकरणी आता शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी जी होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. समितीच्या अहवालावरती आता सुनावणी होईल. याला 3 महिन्यांचा कालावधी देखील लागणार आहे. 8 मार्चला कोर्टाकडून समितीची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आलेली होती, तर समितीकडून कोर्टात अहवाल सादर करण्यात आलेला आहे.